तालुक्यातील मळगाव येथे रमताबाबा मंदिराच्याच बाजूला रुक्मिणी माता व विठ्ठल महाराज यांचं भव्य असं मंदिर उभारून रुक्मिणी माता विठ्ठल महाराज यांची प्राणप्रतिष्ठा या मळगाव गावी करण्यात आली आहे। लोकवर्गणीतून भाविकांनी या ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे। उत्तरे अदर वीराय नमः वरुणराजाय नमः स्त्रियांनीच्या फुलावरती हळदी कुंकू गोदावरे सरस्वते नर्मदे सुन्दरावेरे जलस्मिन् चन्दनं करो ते फूल पाण्याच्या तांब्यात टाकून द्या बरोबर वरती हात करा आणि बदला बोट वरती करा फक्त बरोबर स्त्रियांनी हाताला हात लावा तांब्यावरती उजवा हात ठेवा ठेवा त्या तांब्यावरती उजवा हात ठेवा स्पर्श झाला पाहिजे ठेवा वर्षावरती घेऊ नका त्याच्यावरती डावा हात ठेवा सर आणि दोघा अंगठी त्या ठिकाणी हलवा फक्त मात्याची मुद्रा करायची आहे माता जसा असतो तसा ओम हात काढून यादा त्या फुलाने आपल्या पत्नीच्या अंगावरती आपल्या पुढेच्या साहित्यावरती आणि आपल्या स्वतःच्या अंगावरती पाणी शिरला अपवित्र आणि त्यानंतर हातामध्ये अक्षरा घ्या मनामध्ये गणपती बाप्पाचं ध्यान करा वक्तृंडाय पटावरती ज्या ठिकाणी आपण गणपती ठेवलेला आहे त्या गणपतीवरती अक्षरा पहा गायन ज्ञानंदे आता गणपती बाप्पा उठला आणि ठेव कानामध्ये ठेवा लाईट बिल का बंद काही झाला आणि त्यानंतर हातामध्ये अक्षरा घ्या मनामध्ये गणपती बाप्पाचं ध्यान करा वक्तृंडाय सर्वकाले सुखरो